नमस्कार, भीम आम्ही सारे खवय्ये महाराष्ट्राची रुचिराच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. बरं, आता मी तुम्हाला एक जरा गुपित सांगतोय, बरं का? म्हणजे इतके दिवस तुम्हाला सांगितलं नाही, पण गुपित असं आहे की मी सूत्रधार का झालो माहिती आहे का? आता जागेला हरकत नाही, आधी सांगितलं असतं ना पराग आणि सुप्रियावर माझ्यावर जळले असते. प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का? की आता मी आहे नाटकवाला माणूस, बरोबर. आता कसं आहे, आता आपल्याकडे जी केंद्र कुठली आहेत, पुणे, बरोबर, पुणे, कोल्हापूर, नागपूर, सोलापूर, त्यानंतर तुमचं कोकण, औरंगाबाद, अशी सेंटर्स आहेत. आता आता ही सगळी केंद्र जी ही नाटकाची केंद्र आहेत. म्हणजे आता मी जेव्हा पुण्याला जातो तर पुण्याचे आमचे जे काही खवळी असतात ना, ते मला पुण्याचे स्पेशल पदार्थ आणून देतात. उदाहरणार्थ बाकरवडी. आणि त्याच्यातून असं प्रूव्ह करत असतात की आमची खाद्य संस्कृती, म्हणजे पुण्याची खाद्य संस्कृती कशी श्रेष्ठ. आणि हे फक्त पुण्यापुरतं मर्यादित नाही आहे, हे सगळीकडे आहे. त्यामुळे कदाचित माझ्या मनावर परिणाम झाला असता जर मी जज झालो असतो तर, बरोबर की नाही, तर असा काही परिणाम होऊ नये म्हणून मी सूत्रधाराच्या भूमिकेत राहिलेलो आहे. आणि आतासुद्धा सूत्रधाराच्या भूमिकेतून मी प्रेक्षकांच्या भूमिकेत जाणार आहे, कारण सुप्रिया रेडी आहे, परागही रेडी आहे, आणि आमच्या मैत्रिणी रेडी आहेत. चला, कम ऑन, या. प्रशांतसाठी ना बहुधा गप्पा मारायला मित्र आणि हाणायला खाऊ ह्याच दोन मूलभूत गरजा असतील. प्रशांतसाठीच कशाला, बहुतेक नवरे मंडळींचं हे असंच असतं, नाही का? म्हणजे छान सुट्टीचा दिवस आहे, आपण बायका बसलोय, तर नवरे मंडळी सांगतात की आम्ही 5-10 मित्र घेऊन सांगायचं की अगं मी ह्यांना असंच सहजच रस्त्यात भेटलो, मी त्यांना म्हटलं की आज बायको मस्तपैकी बटाटे वडे करते, तर चला खायला. अरे आपले काही प्रोग्राम्स असतील. नाही, बरोबर आहे सुप्रिया, पण ते काय आहे की बायकांना नवऱ्यांचा हेतू लक्षात येत नाही, आपल्या बायकोचं कौतुक व्हावं असं त्यांना वाटत असतं. तुला कौतुक वाटायला काय झालंय? तुला नाही असं कधी होत? तुझ्या रेस्टॉरंट मध्ये अशी धाडकन काही माणसं आली की तुला आनंदच आहे ना, पैसे मिळणार असतात. आम्हालाही आदरातिथ्य करायला आवडतं, पण सांगून सवरून, नाही का? म्हणजे कसं सगळं सागर संगीत व्यवस्थित छान पैकी करता येतं, जसं आज आपल्याला करायचं आहे. पाहुणे येणार आहेत आपल्याकडे. कोण पाहुणे येणार आहेत माहितीये का? लाडके सेलिब्रिटीज आहेत तुमचे, ते कोण आहे ते आता सांगत नाही. आणि तुमच्या लाडके जे पाहुणे तुमच्या घरामध्ये येतात, तेव्हा तुम्ही काय करता? त्यांना जे आवडतं ते तुम्ही करता, बरोबर आहे. मग आज आपले सेलिब्रिटीज इथे येणार आहेत, तर त्यांचा आवडता पदार्थ आहे चीज. आता पाहुणे येतात, त्यामुळे आपल्याला 3 कोर्स मील करायचे. आज सूप स्टार्टर सॅलड पैकी एक कुठलंही, मेन कोर्स आणि डेझर्ट. पण आता एकीला जमणार नाही, कारण मी तुम्हाला देणार फक्त एकच तास, आहे की नाही? तर आता मी असा विचार करतोय की यांचं टीम्स करू आपण. चालेल ना, जमेल ना? हो, काही जमलं नाही तरी जमवून घ्यायला लागेल बाबा, कारण आजची राऊंडच तशी आहे, एकमेकांची जमवून घ्यायचं, एकमेकांच्या स्ट्रेंथचा विचार करायचा आणि मिळून मिसळून मस्तपैकी डिशेस तयार करायच्या, आणि दिलेल्या पदार्थाचं आणि तुमच्या गुणांचं लिटरली चीज करायचं. आणि सबसे तेज मीटर सबसे तेज पॉइंट कॅल्क्युलेट करणारच आहे. आता टीम्स अशा पाडाव्यात. चला, पुढच्या दोघी जणी आणि मागच्या दोघी जणी, चालेल? आहा, क्या बात आहे. चला, तुम्ही पण हात मिळवा बरं. येस, क्या बात आहे. मग आता चीज थीम तुम्हाला दिलेली आहे, सुपर मार्केट मागे आहे, मार्केटची ट्रॉली घ्या आणि पळा पळा. सगळं सुपर मार्केट नाही ना आणलं उचलून? काय नाही, हव्या तेवढ्याच गोष्टी आणल्यात ना. आणि मुख्य चीज आणलं की नाही? किती प्रकारची चीज आणली? एकच प्रकारचं. तुम्ही एकच आणलं मोझरेला? प्रकारचं मोझरेला आणलं. ठरवलंय मेनू सगळा? 3 कोर्स मील इन्क्लुडिंग डिझर्ट. येस. वेळ चालू करायची आपण 1 तास. दोघी जणी आता. थँक्यू. 1 तास. तिने इतका मोठा असा निश्वास सोडला मला इथे ऐकू आला. चल चल.
ठीक आहे पुण्याचा आहे पण मी एवढा कंजूस नाही आहे वेळेच्या बाबतीत. ओके, मग एक तासात फॅन्टॅस्टिक 3-course मील आमच्या समोर सादर झालं पाहिजे आणि तुमचे पाहुणे खुश झाले पाहिजेत. आणि तुमची वेळ चालू होतीये आता. माझं असं ऑब्झर्वेशन आहे की ही टीम जी आहे ना खूप तत्पर आहे. म्हणजे वेळेच्या आत करत आलेल्या आहेत गोष्टी या दोन ह्या टीम मधले दोन्ही मेंबर्स. जरा त्या टीम मध्ये थोडं टाइम मॅनेजमेंट कमी पडलेली आहे आतापर्यंत, पण पदार्थ मात्र तिथे खूप छान झालेले आहेत. पण स्वातीबाई कशा अशा शांत आहेत आणि रेशमाजी कसलं वाटण आहे. बिस्किट क्रश करून घेतलं. बर, डेझर्ट ची तयारी ऑलरेडी चालू केली. ते सेट करायला द्यायचं ना फिश मध्ये, आधी करून ते सेट करायला. टाइम मॅनेजमेंट मांडू नका, प्रेमाने सगळं चालून दे. ओ, त्यांनी दोन दोन कुकर, स्मार्ट थिंकिंग. येस, खरं ही अच्छी एक टीप होऊ शकते माहिती. आता समजा तुमच्याकडे भरपूर सारं मीठ आहे जे तुम्हाला कुक करायचं आहे, तर ते लवकर कुक व्हावं म्हणून एकाच कुकर मध्ये जर सगळं घातलं तर त्या शिट्ट्या किती जरी केल्या तरी ते थोडस कच्चं राहणार. मग त्यापेक्षा काय करायचं, टाइम सेव्ह करायचा. दोन कुकर जर तुम्ही दोन गॅस बर्नर्सवर ठेवले आणि ते मीठची क्वांटिटी स्प्लिट केली, ते मीठ सुद्धा लवकर शिजेल आणि टेंडर सुद्धा होईल. आणि हीच आहे आजची सबसे तेज टिप. तुमच्या दोघींच जमत आहे ना व्यवस्थित, ट्युनिंग जमलंय की नाही? हो, छान छान. एका वेळेस 3 फ्राय करणार तुम्ही? ट्रायल घेताय वेलंदी. बारीक गॅस होत, ही कच्चे गॅस वर हे कर. नाही अगो, नाही काय झाले, नको मैदा टाकते. मैदा नको टाकू ग तू त्याच्यामध्ये, ऐक ना माझं थोडस. काय घेते तू आता? मैदा टाक थोडा ग, कॉर्नफ्लोअर टाक थोडं. थांब एक मिनिट, आता त्या मिक्सरला नाही द्यायला. अगं कॉर्नफ्लोअर ग, पण काय वाद घालताय, एकमेकींचं कोऑर्डिनेशन नाही का? का तुम्ही ऐकत नाही त्यांचं? कॅप्टन ना द्या. नाही मी कॅप्टन नाहीये, मी बोललीच नाही कॅप्टन आहे. अच्छा, मी यांनाच ठरवून दे सगळं. हा, रेशमालाच ठरवू दे. घाला तुम्हाला वाटेल तेवढं कॉर्नफ्लोअर घाला. नको. हा आता कसं, छान ताई, दोन राऊंड मध्ये तुमचा येलो एप्रन कशामुळे टिकला माहितीये? छान पारंपरिक पद्धतीच्या रेसिपीज तुम्ही केल्यात, चव सुंदर होती त्यामुळे. पण आता तुमची मैत्रीण मात्र असं काहीतरी मॉडर्न करते, मग तुमच्या जिंकण्याच्या चान्सेसवर त्याचा काही फरक नाही ना पडणार? कसं आहे की केवळ मॉडर्न पदार्थ बनवायचा म्हणून त्याच्या चवीशी खेळणं किंवा त्या स्ट्रक्चरशी पूर्ण खेळणं काही मला पटत नाही. आपल्या पारंपरिक पदार्थामध्ये नाविन्य कसं आणता येईल याचा मी प्रयत्न करते. फॅन्टॅस्टिक. हा बस बस, खूप होईल खूप होईल बस. हे वरच नको बघू, हलस घे बघू. पडले का? पडले अगं, कुठंच दिसत नाही. पडले गे अगं, कुठं दिसतंय कशी काय टाकते मी. अहो काय, अर्धा तास होऊन गेलाय, काहीच पूर्णत्वाला येते असं दिसत नाहीये. अजून फक्त अर्धा तास, जेमतेम अर्धा तास उरलाय. लागू दे, तुला काय करायचं? मी करते ना चपाती. 40 मिनिटं आलेली आहेत, त्याला फक्त 20 मिनिटं उरलेली आहेत. मग आता ते वेळ कमी पडतोय का एफर्ट्स कमी पडतायत? काय कमी पडतंय? वेळ कमी पडतोय. वेळ कमी पडतोय, एक तास कमी पडतोय असं वाटतंय. मेन्यू तुमचा, वेळ तुमचा, टीम तुमची, वेळ तुमचा, वेळ आमचा, जरा वेगळ्या आकाराचे आहे. पण खाणार कोण आहे? तुमचे आवडते पाहुणे. मग आता वेळ कमी पडून देऊ नका, एफर्ट्स वाढवा.
दहा मिनिटं होणार सगळं होईल तयार आहे पण हे दुसरं झालं वेळेत तर बाकीचे दोन कोर्स कुठे दिसत नाहीत प्लेट मला हे काय सूप आहे का ते आणि दुसरं काय कशाने स्टार्टर दोनच हे आणि सूप दोनच पीस अहो सेलिब्रिटी दोन आम्ही दोन थोडं तरी खाऊन दे ना आम्हाला असं काय करताय दोनच पीस इथे पण दोनच दोनच पीस हा त्याचे आम्ही कटिंग देऊन चार बनवणार पाच मिनिटं शिल्लक आहेत फक्त पाच मिनिटं एका टेबलवर प्लेटिंग चालू झालंय एका टेबलवर अरे अरे केवढा पसार आहे पटकन हात चालवा पटकन हात चालवा लेट्स गो थ्री मिनिट्स हा इतक्या सुंदर गोष्टी केल्यात आणि 40 सेकंदात तुम्हाला प्लेट करायच्या लेट्स गो लेट्स गो चला 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 लवकर 20 सेकंद उरली आहेत फक्त 20 सेकंद उरली आहेत ते नीट ठेवा इथे पडेल चार तीन दोन आणि हे एक संपली वेळ स्टॉप कुकिंग वेळ संपली आहे थ्री कोर्स मील हे प्लेटअप झालं आहे पण त्याआधी बघूयात सबसे तेज मीटर मध्ये कोणाला सबसे तेज पॉइंट मिळालेत सेलिब्रिटीज येणार आहेत ते खाऊन बघणार आहेत हे पदार्थ आता बघूयात कुठल्या टीमला स्पर्धा सोडायला लागतीये चला जय्यत तयारी तर झालेली आहे आता फक्त पाहुण्यांची वाट बघायची आहे हो ना चला तर मग त्यांचं जोरदार स्वागत करूयात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि कॅमेरामन आणि दिग्दर्शक महेश लिमये यांचं महाराष्ट्राची रुचिराच्या किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत तुम्हाला सांगते की जशा तुम्ही टीम आहात तशी ही टीम आहे यलो नावाच्या चित्रपटाची जो उद्या म्हणजे 4 तारखेला प्रदर्शित होतोय आणि महेश सरांनी ह्याचं दिग्दर्शन केलेलं आहे आणि तसंच त्याचं सिनेमॅटोग्राफीही त्यांनीच केलेली आहे आणि मृणाल ताई तर तुम्हाला सगळ्यांना ओळखीचीच आहे महेशजी आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय काय आहे यलो यलो चित्रपट आहे जो तो एका गौरी गाडगीळ तिच्या लाईफची सक्सेस स्टोरी आहे ती ह्या चित्रपटात मेन भूमिकेकरता सुद्धा गौरीलाच सिलेक्ट करण्यात आलं ती स्पेशल असूनही ती तिने जे काय अचीव केलंय आयुष्यात आपण इमॅजिन सुद्धा करू शकत नाही एवढ्या तिच्या ग्रेट अचीवमेंट्स आहेत तर त्या सगळ्यांसमोर आणायच्या आहेत सुप्रिया या स्पेशल मुलांकडे बघण्याची ना आपली एक दृष्टी असते समाजाची एक दृष्टी असते आणि आपण त्यांना साधारणतः सहानुभूती दया की आणि कसं बाई करत असतील असा एक दृष्टिकोन असतो हा संपूर्ण दृष्टिकोन पूर्णपणे बदलण्याची खिमया या चित्रपटांनी साधलेली आहे असं आपण म्हणूया त्यामुळे मला पर्सनली असं वाटतं की या चित्रपटाद्वारे आम्ही त्या सगळ्या मुलांच्या आई वडिलांना सल्यूट करू इच्छितो की ज्यांनी स्वतःच्या मुलांमधलं स्पेशल पण ओळखलेलं आहे आणि त्यासाठी ते त्यांना मदत करतात म्हणजे एकदम इन्स्पिरेशनल पिक्चर असणार आहे आणि तरीही तो खूप मोठा म्हणजे धमाल सिनेमा आहे आणि आमची टॅगलाईन आहे येस यू कॅन डू इट येस यू कॅन डू इट आपल्या इथं थीम जी दिली गेली होती तुमच्या आवडता पदार्थ चीज तर त्याच्यामधली थोडीशी ऊर्जा घेऊयात बाय टेस्टिंग देअर कुझिन चला या वेलकम मॅम सर काय केलंय व्हेज अंडा करी आणि चीज पराठा केलाय मेन कोर्स मध्ये इकडे क्रिस्पी काजू केलेत आणि चिजी कॉर्न बॉल केलेत त्याबरोबर चिंचेची चटणी केली आणि डेझर्ट मध्ये गुलगुले होईत रबडी केली अरे बापरे चीज कॉर्न बॉल्स विथ टॅमरिंड चटणी पराठ्यामध्ये स्टफिंग केलेलं नाही तुम्ही नाही मी पीठ भिजवताना चीज वापरली त्याच्यामध्ये अच्छा म्हणजे मग लक्षात पण येणार नाही मुलांना आवडत नसेल तरी आपण घालू चोरून त्याच्यात खरंच लक्षात येत नाहीये चीज कमी पडलंय व्हेरी नाईस खूप छान आणि आता डेझर्ट Mm.
भन्नाट लागते. वाह, फक्त आम्हालाच नाही तर गेस्टना सुद्धा ते आवडलं. व्हेरी गुड, थँक यू. तुम्ही काय केले ते सांगा बघू त्यांना. चीज कॅरेट पोटॅटो सूप, त्याच्यानंतर चीज पोटॅटो क्रंची रोल्स. ओके, मेन कोर्स मध्ये आहे चीज स्प्राउटेड ग्रेन्स वडा मसाला विथ पुरी. ओके, आणि त्याच्यानंतर डेझर्ट्स आहेत चीज गुलकंद बर्फी आणि चीज स्ट्रॉबेरी केक. ओहो, टिपिकल जरा सोलापूर स्टाईल ची रेसिपी वाटते मला ही. हो ना, वडा कोथिंबीर वडी बनवतात तसं वाटतंय मला. बरोबर, मस्त मस्त. हा स्टार्टर छान जमलाय तुम्हाला. बाकी सगळ्याबद्दल आम्ही कमेंट्स केल्या. एक गोष्ट आम्ही विसरलो, ते म्हणजे सूप, कारण ते सगळ्यात पहिल्यांदा आम्ही टेस्ट केलं, पण ते सगळ्यात चांगलं आलंय. व्हेरी व्हेरी हेल्दी सूप, फॅन्टॅस्टिक, ऑल द बेस्ट. थँक यू सर. कशी वाटली तुम्हाला आमच्या रुचिरांनी दाखवलेली कल्पकता? जबरदस्त आहे. मला खूप टेन्शन आलं जेव्हा मी ऐकलं की एक तासामध्ये त्यांना संपूर्ण जेवण बनवायचं आहे, म्हणजे स्टार्टरपासून ते फीस्टपर्यंत. पण त्यांनी जबरदस्त केलं, यांनी तो दोन दोन बनवले. टू मच. आणि सगळ्यात चीज होतं, कारण ते तुमच्या आवडीचं होतं. हो हो, तर त्यांच्या मेहनतीचं चीज झालं की नाही? अगदी अगदी झालं. चला येस, थँक्यू सो मच. थँक्यू. आमच्याकडनं एक छोटीशी गिफ्ट. व्हेरी मच, ऑल द बेस्ट आणि रॉक. थँक्यू, थँक्यू, ऑल द बेस्ट फॉर यू पीपल. आणि इट्स अ ग्रेट शो. थँक्यू, बाय बाय. बाय, थँक्यू. कसं काय जमलं एका तासामध्ये एवढे पदार्थ करायला? मी कामाची विभागणी केली. आणि काय तुम्ही येलो एप्रन वाल्या छायाताईंशी तुम्ही कॉम्पीट करत होतात? भांडणं चालली होती कुकिंग करताना यांची, माहिती? भांडणं होती आमची. बघा होतो आम्ही, आमचं बोलणं तसं मोठ्या नाही, त्यामुळे बघणाऱ्याला वाटतं की आम्ही मानतोय असं आहे. मग आता येलो एप्रन होल्डर असणाऱ्या छायाताईंशी तुमची कॉम्पिटिशन अशी तुम्ही केली? नाही, चांगलीच केली आहे कॉम्पिटिशन. चांगलीच केली आहे कॉम्पिटिशन. आर यू शुअर? एवढा कॉन्फिडन्स आहे? जिंकलायत तुम्ही, कॉंग्रॅच्युलेशन. छायाताई आणि क्रांतीताई, एफर्ट्स कमी पडले असं मी म्हणणार नाही, पण चव मीठ फारच जास्त आलेलं होतं. माफ करा तुम्ही दोघी, आणि आज थोडे अपयशी ठरले आहात, पण आता तुमच्या दोघींमधनं आम्हाला एक कंटेस्टंट फायनलसाठी निवडायला लागणार आहे. त्यासाठी मी असा विचार करतोय की आपण या दोघींची एक छोटीशी परीक्षा घेऊयात. डन. इथं मी एक पदार्थ केलाय तुमच्यासाठी, आता हा पदार्थ तुम्ही खाऊन बघायचा आहे, आणि या पदार्थाशी रिलेटेड असे मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. जिला मी प्रश्न विचारीन तिनेच उत्तर द्यायचं आहे, आणि चुकीचं उत्तर आलं दॅट्स युअर सडन डेथ. तिथं ती कंटेस्टंट या स्पर्धेतनं बाद होणार. तयारी आहे? मग या आणि पदार्थ खाऊन बघा. तोंडी लावणं पण खाऊन बघा. तुम्हाला तोंडी लावणं सुद्धा खाऊन बघायचं आहे. दोघींनी पदार्थ खाऊन बघितलं आहे. सुरुवात करणार आहोत आपण येलो एप्रन होल्डर छायाताईंपासून. तुमचा पहिला प्रश्न असा आहे की याचं हिरवं जे तोंडी लावणं केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये हिरवा रंग कशामुळे आलेला आहे? त्याच्यामध्ये मी काय घातलं आहे जे आपण युजली त्याची उसळ मिसळ सो करतो? मूग मूग म्हणालात तुम्ही पहिल्याच प्रश्नामध्ये. सडन डेथ मध्ये या स्पर्धेतून बाहेर जात आहे. ठीक आहे, माफ करा छायाताई, तुम्ही खूप चांगली कामगिरी केली त्या स्पर्धेमध्ये, पण आज तुम्हाला आमचा निरोप घ्यायला लागतोय. तुम्हाला भेटले सगळ्यांना हेच माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे. ही तुम्हाला आमच्याकडनं छोटीशी गिफ्ट. तुमचा प्रवास असाच पुढे सुरू राहू देत. थँक्यू, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू. तुम्ही येऊ शकता. रेशमा स्वाती, दोघींनी इथे या. तर आता सोलापूर केंद्राच्या फायनल राऊंड मध्ये तुम्ही तिघीही एकमेकींची स्पर्धा करणार आहात, आणि त्यामुळे तुम्ही तिघीही या येलो एप्रन धारक आहात.
आणि उद्या तुम्ही तिघींनी एकमेकींना टक्कर द्यायची. ऑल द बेस्ट. थँक यू. हे आहेत तुमचे आतापर्यंतचे 37 मीटर मध्ये कॅल्क्युलेट झालेले 37 पॉइंट्स. आजचे आमचे दोन्ही सेलिब्रिटीज आमच्या रुचिरांच्या हातचे पदार्थ खाऊन खुश झालेले आणि मी पण खुश होणार आहे. येस, मला आत्ता एकदम आठवलं म्हणजे माझ्या लहानपणी मला कुणी जेवायला बोललं नाही, मी जायचो. नाही अशातला भाग नाही, पण जायच्या आधी ना माझी आजी मला काहीतरी खायला द्यायची. हा म्हणजे त्याच्यामागे भावना अशी होती की तिथे गेल्यानंतर समजा मला ते जेवण आवडलं नाही तर मी उपाशी पोटी राहू नये अशी एक चांगली भावना होती. हा एवढंच काय, लहानपणचं काय, मी माझं जेव्हा लग्न ठरलं ना तेव्हा मी बायकोला बघायला गेलो तर बायकोला बघायला जाताना सुद्धा माझ्या आजीने मला उपीट आणि कॉफी करून दिली होती. हा मग तिथे गेल्यानंतर मी अगदी थोडं थोडं खाल्लं, त्यामुळे माझ्या बायकोला वाटलं हा अल्पसंतुष्ट माणूस आहे. हा आता कळेल ते तिला काय आहे मी ते. आणि म्हणूनच मी इथे जो आहे तो खवळीच्या भूमिकेत आहे आणि सपोर्टर. हा म्हणजे मानसिक आधार देणं, अर्थात मी जसं देतोय तसं तुम्ही देताय. देत राहा, देत राहा. तुम्हाला काही वेगळी टीप सुचली ना तर लगेच आम्हाला कळवायची. तुम्हाला जर रुचिरेची सखी व्हायचं असेल तर तुमची टीप आम्हाला कळवा आणि त्याकरता टाईप करा ZMASK स्पेस तुमची टीप स्पेस तुमचं नाव स्पेस तुमचं शहर आणि पाठवा 57575 या क्रमांकावर आणि मिळवा व्हीम कडून गिफ्ट हॅम्पर. चला आता निघायची वेळ झालेली आहे, आपल्याला पुन्हा भेटायचंच आहे ह्याच वेळी. तोपर्यंत मस्त खा आणि जागे रहा.